नमस्कार मुलांनो, आज दीपपूजा म्हणजेच दिव्यांची अमावस्या ह्या दिवशी दीपपूजा साजरी करतात। ह्या दिवशी घरातील सर्व महिला वर्ग, घरातील सर्व बायका सर्व दिव्यांना, जेवढे घरात दिवे असतील त्या सगळ्या दिव्यांना घासून पुसून स्वच्छ करतात आणि सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळी सर्व दिवे प्रज्वलित करतात। तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कथा किंवा गोष्ट ही या दिवशी मानतात। पण दिवे, दिवा म्हणजे काय? तर दिवा म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे। त्यामुळे जिथे जिथे अखंड दिवा म्हणजेच समोई तेवत असेल तिथे तिथे दुःख, दारिद्र्य, शत्रुत्व, संकट, आर्थिक अडचणी प्रवेश करूच शकत नाही। दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे। संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र अशी स्तोत्रे म्हटली जातात। घरातील सर्व मंडळी सामूहिकरित्या ही स्तोत्र म्हणतात। त्यामुळे घरातील एकी ही दिसून येते। सर्व मुलांच्या व सर्वांच्या मनावर उत्तम संस्कार होतात। संध्याकाळ होताच सगळ्यांची पाहुले आपोआपच घराकडे वळतात। घरात पवित्रता, शुद्धता, आदर, प्रेम, उत्साह, मनाची शांती, थोरांना मान देणे, घराला घरपण येणे, सुसंस्कारित वागणूक आपोआप निर्माण होते आणि सर्वांना उत्तम सवयी लावतात। आता अशा प्रकारे एका ठिकाणी म्हणजे दिवे पूजा करायच्या ठिकाणी तिथे स्वच्छ पुसून घेऊन रांगोळी काढून वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच घरात जे काही प्रकारचे दिवे असतील, मातीचे असतील, चांदीचे असतील, कशाही प्रकारचे, तांब्याचे असतील, पितळेचे असतील, हे दिवे आहेत ते सगळे काय करायचे, घासून घेऊन स्वच्छ घासून घ्यायचे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी ते असे मांडायचे, व्यवस्थित पाट मांडायचा, त्यावर कपडा व्यवस्थित अंथरायचा आणि त्यावर हे दिवे ठेवायचे। असे समयी, त्यानंतर नंदादीप, लामण दिवा, विविध प्रकारच्या छोट्या समयी, निरांजने, वेगवेगळ्या प्रकारची निरांजने, मग पंचारथ, धुपारथ, एकारथ, अशा विविध प्रकारचे दिवे असतात। हे आपण दिवे लावतो आणि अशा प्रकारे दिव्यांना हळद कुंकू वाहून, फुलं वाहून दिव्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो। तसेच त्याप्रमाणे तुमच्या घरातील कुलदीपक आणि तुमच्या घरातील पंटी म्हणजेच मुलगा असो किंवा मुलगी ह्यांना देवरूप मानून पुढ्यात बसून त्यांचीही पूजा करतात। पहिलीच्या काळी घरात लाईटी नसत, ट्यूबलाईटी, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटी, जनरेटर असं काही असत नव्हतं। त्यामुळे पहिलीच्या काळात अशा प्रकारचे संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारचे दिवे लावायचे आणि घरात पूर्ण घरात उजेड लखलखत राहायचा। तसेच दिवे लावल्यामुळे मग संध्याकाळच्या वेळी काळोख झाला बाहेर की घरात अशा प्रकारचे दिवे लागले, मुलं आपोआप शुभम करोती म्हणायची, त्यानंतर गणपती स्तोत्र असेल, मारुती स्तोत्र असेल, रामरक्षा असेल अशा प्रकारे ही म्हटली जात होती। घरात आजी आजोबा असल्या कारणाने ते तसे करत होते। तर आजकालच्या परिस्थितीत सुद्धा पालकांनी असं हे केलं पाहिजे जेणेकरून मुलांमध्ये हे माहिती तशीच निर्माण होईल, तसेच आपल्या घरातील दुःख दारिद्र्य हे संपतील आणि एक अंधारातून उजेडाकडचा प्रवास आपला सुरू होईल। तसंच मुलांमध्ये सुद्धा याची एक जाणीव निर्माण होईल, दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची जाणीव ही मुलांमध्ये देखील निर्माण होईल। त्यामुळे आज दिव्यांची अमावस्या आहे, तर
पालकांनी असे करावे अशी विनंती. धन्यवाद.